इंटरनॅशनल युनायटेड एज्युकेशनिस्ट फॅटर्निटी या संस्थेच्या वतीने सोलापुरातील नागेश करजगी अकॅडमी स्कूलला आंतरराष्ट्रीय पातळीवरील 3 पुरस्कारांनी गौरवण्यात आले. कोलकाता येथे झालेल्या भव्य दिव्य कार्यक्रमात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. इंटरनॅशनल युनायटेड एज्युकेशनिस्ट फॅटर्निटी ही संस्था जगभरातील शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या नामवंत शाळांना पुरस्कार देऊन गौरविते, तसेच जागतिक पातळीवरील शिक्षण तज्ज्ञांचे मार्गदर्शन आयोजित करते. यंदाच्या वर्षी आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषद व पुरस्कार समारंभात सोलापुरातील नागेश करजगी अकॅडमी स्कूलला आंतरराष्ट्रीय स्तरावरील 3 पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यात आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्तम वापर करणारा सर्वोत्कृष्ट शाळा, सर्वोत्कृष्ट उद्योन्मुख पूर्व प्राथमिक शाळा आणि सर्वोत्कृष्ट उपक्रमशील शाळा या 3 पुरस्कारांचा समावेश आहे. दिनांक 29 व 30 डिसेंबर रोजी कोलकाता येथे झालेल्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषद व पुरस्कार समारंभ सोहळ्यात हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. संघर्ष करायचा म्हणतो परमेश्वर असेल, तू एक घेऊन गेला तर मी हजारो तयार करतो. एक जिद्द मांडली आणि शाळेची निर्मिती मी केली आणि एक ठरवलं की या शाळेमध्ये येणारा प्रत्येक मुलगा हा जर मी माझा समाज असेल तर एक काम करायचं. शिक्षण संस्था म्हणजे हे पैसे कमवणं साधन आहे, म्हणजे एकाकडून एक पैसा डोनेशन घ्यायचं ना पहिले मी वाक्य. आज मी 6 वर्ष झाले माझी संस्था चालू केली आणि या 6 वर्षात मी असं काम केलं शाळेमध्ये. मी काम करण्यापेक्षा माझा जो स्टॉप आहे, जे शिक्षक माझे आहेत आणि जे माझं ध्येय असल्यामुळं त्या ध्येयाला माझ्या स्वप्न पूर्ण करण्यासाठी माझ्या सर्व शिक्षक एवढा परिश्रम घेतला की आमच्या या कामातून मी अनेक देशात फिरत होतो बाहेर. शिक्षणासाठी काय चांगलं आहे तर फ्रान्समध्ये पाहिलं की आम्हाला 3 अवॉर्ड मिळाले, इंटरनॅशनल अवॉर्ड की जागतिक अवॉर्ड. ते मी सोलापुरात नाही तर महाराष्ट्राला अभिमान स्वाभिमान वाटावं असे आपण महाराष्ट्राला जे 3 मिळाले ते नर्सरी, आपलं प्री प्रायमरी, को करिक्युलम आणि बेस्ट टेक्निक जे शिकवण्याची पद्धत आहे या 3 मला अवॉर्ड मिळालेले इंटरनॅशनलचे. हे माझं भाग्य ते घेताना असं होतं, ते देणार असे व्यक्ती होते की ज्यांचे 120 देशांमध्ये संस्था आहेत. डॉन बॉस्को हे नाव ऐकलं तर शिक्षण समजेल आणि रत्नाकरन सर्वपल्ली जे डॉक्टर रत्ना सर्वपल्ली जे म्हणजे ज्यांचं ग्लोबल मेडिकल इन्स्टिट्यूट आहेत, हॉस्पिटल्स आहेत, कॉलेज आहेत आणि सर्वात त्यांची ओळख म्हणजे माजी राष्ट्रपती राधाकृष्ण सर्वपल्ली त्यांचे नातू. या दोघांच्या हस्ते कलकत्त्यामध्ये अवॉर्ड मिळाला आणि 3 अवॉर्ड मिळाले घेणारे म्हणजे अनेक देशात 20 देशात लोक आलतील. जवळ 2 लोकांचं होतं पण 3 अवॉर्ड घेणारे भारतातून फक्त आपणच होतो, आपली शाळा होती. का
तर या शाळा त्या मला बोलताना रत्नागिरी सांगितलं होतं की शिक्षण संस्था फक्त अशा आहेत म्हणले हे दिन आवडण्याचं कारण काय तर बघितलं त्यांना समज होतं की जगामध्ये फक्त एक पार्टिशनवाले संस्था आहेत म्हणले ज्यांचे पार्टिशन इंटरेस्ट आहे त्या लोकांच्या शिक्षण संस्था आहेत आणि ज्यांना फक्त पैसे कमवायचे आहेत अशा लोकांना शेड्यूल कॅटरी पण ही कॅटरी वेगळीच आहे म्हणली तीन मिळाली म्हणजे नाही ना पैसे कमवत नाही पार्टिशनमध्ये त्यांना समजलं की आपला मुलगा गेल्यानंतर त्यांनी एवढं कौतुक केलं आणि त्यांनी सोलापूरचं मान्य केलं त्या दोघांनी जे आंतरराष्ट्रीयचे दोघं आहेत म्हणजे आम्ही सोलापूर निश्चित म्हणजे शाळेलो या महिन्याभरात ते सोलापूर येतील बी की मला एवढंच या पदाविषयी सांगायचं आहे की चांगलं काम करणाऱ्याला कुठलंही फील लागत नाही तुम्ही तुमच्या अंतर्मनातून जर चांगली इच्छा असेल चांगलं काम करायची तर मी एक स्वप्न पाहिलंय की माझ्या सोलापूरतील मुलं जगाची स्पर्धा करायला पाहिजे असतील तर त्यांची जडणघडण हे लहानपणावर होत असतील मी पाहिलं असेल लॅबरी अध्यक्ष लहान मुलं असेल लॅबरी त्यांना टीचिंग 20 मुलांमाग एक टीचर असणारी योजना महाराष्ट्रातली माझी पहिली संस्था आहे नाही ते शाळा कशा असतात 60-70 मुलं असतात टीचरशी बद्दल प्रत्येक शिकवण चाललेच आहे पण 20 मुलांमाग लहान मुलं येतात त्या मुलांचं चांगलं त्यांचं हे करण्यासाठी घडून बसवण्यासाठी त्यांचं फाउंडेशन मुलं चांगलं करण्यासाठी 20 मुलांमाग मी टीचर ठेवलेले आहे आणि ते परिणाम असे झाले की 6 वर्षांमध्ये इंटरनॅशनल अवॉर्ड मिळायचं काम आम्हाला भाग्य मिळालं आणि हे सोलापूरचा गौरव आहे तर मी एवढंच म्हणेन की आपल्या सोलापूरचा गौरव सोलापूरच्या कानाकोपऱ्यात तुमच्या माध्यमातून जावावा एकदम भागला जाईल आणि आता अतिशक्ती म्हणणार नाही की वर्षातून जे 12 महिने असतात शेवटचे महिना 2 महिने पगार देणे सुद्धा माझे मान्य होतं म्हणजे हिची लालसा ठेवली नाही डोनेशनची लालसा ठेवली नाही फक्त एक जिद्द बांधलेली आहे की माझ्या मुलाच्या नावाने शाळा आहे नागेश करी आर्किड स्कूल नागेश आर्किड म्हणजे फूल माझा मुलगा एक फूल होता आणि येणारे सर्व माझे फुलं आहेत आर्किड म्हणजे आणि हे मुलं जगाची स्पर्धा करायला पाहिजे म्हणून कुठलाही विचार न करता ही शिक्षण संस्था चालू ठेवलेली आम्ही खडतर प्रसंत वाट काढत चालू करतोय कोल्हापूरचा सन्मान आहे आणि जगाची स्पर्धा करून मुलं घडावीत यासाठी मला सोलापूरच्या तुमच्या लोकांचा एक ज्या मतांना पाठबळ पाहिजे असेल शक्ती पाहिजे असते ते तुम्ही शक्ती माझ्या पाठिंबा करावा आणि निसर्गाला करायला आणि 5 नंबरसाठी केली आता महापालिके एवढंच नाही तर महापालिकेच्या 40 शिक्षकांना हे कसं रन करायचं तिचं प्रशिक्षण दिलं आज मला अभिमान सांगा आवडतंय की सोलापूरमध्ये आज महापालिकेच्या अनेक शाळा मी टीचर चालू आहेत ते बघून एक सवाल वाटतं की आपण सुरुवात जर चांगली केली तर निश्चितच चांगलं होतं आणि येणाऱ्या भावी पिढी सोलापूरसाठी चांगलं योगदान करण्यासाठी आम्ही हमेशा तत्पर आहोत राजे तांबे एक अशी व्यक्ती आहे की पालकत्व आणि विद्यार्थी यांच्या बाबतीत प्रबोधन करण्यासाठी उद्याच्या त्यांचं लेक्चर ठेवलेलं आहे मी माझ्या पेरेंट्सना सोलापूरच्या लोकांनाही त्या फायदा मिळावा यासाठी जर तुम्ही जर उद्याच्या हेल्थ केलं मदत केली तर ते सोलापूरच्या लोकांना फायदा होईल की राजे तांबे आणि कुठलेही आम्ही शुक्ल घेत नाही आम्ही प्रचंड पैसा खर्च करतो पण कुणाकुणी निःशुक्ल आम्ही त्या पालकाने यावं अथवा त्या विद्यार्थ्याने यावं आणि नॉलेज घ्यावं जी जागतिक स्तरावर विविध क्षेत्रामध्ये म्हणजे शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे नामवंत काम करतात किंवा उल्लेखनीय कामगिरी करतात अशा शाळा त्यांना पुढील दिशा देण्यासाठी मार्गदर्शनपर सत्र आयोजन करणे त्यांचे कॉन्फरन्स आयोजित करणे आणि ज्या काही शाळांची उल्लेखनीय कामगिरी असेल त्यांना पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करणे अशा पद्धतीचं शिक्षण क्षेत्रामध्ये एक वेगळा वसा घेतलेली ती संस्था आहे मी अखिल महाराष्ट्र सहोदया कॉम्प्लेक्स या मुंबईच्या कॉन्फरन्समध्ये गेले होते त्या ठिकाणी मला या संस्थेबद्दलची आणि त्यांच्या या कार्यक्रमाबद्दलची माहिती मिळाली अशा पद्धतीचं कळल्यानंतर तिथं एकूण टोटल 26 क्रायटेरिया होते की त्या 26 क्रायटेरियाच्या अगेन्स्ट आपल्याला आपल्या शाळेसाठी नॉमिनेट करायचं होतं त्या 26 पैकी आम्ही ह्या 3 सिलेक्शन केलं कारण या 3 क्षेत्रामध्ये की बेस्ट ऑफ यूज ऑफ टेक्नॉलॉजी असेल किंवा बेस्ट इमर्जिंग प्री प्रायमरी स्कूल असेल बेस्ट को करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असेल आमच्या शाळेची स्थापना जी 2012-13 झालेली आहे तिथून ते या 7 वर्षाच्या प्रवासात प्राचार्य म्हणून मी यावर्षीच चार्ज घेतलेला आहे परंतु मी जे काही पाहिलेलं आहे की इथं ज्या ऍक्टिव्हिटी होतात ह्या आणि कुठल्या पद्धतीने या ऍक्टिव्हिटी घेतल्या जातात एक्स्ट्रा करिक्युलरमध्ये गॅदरिंग असेल स्पोर्ट्स असेल दिंडी असेल आपलं कृष्ण जन्माष्टमी असेल फॅशन शो असेल
असे विविध उपक्रम आणि क्लासमध्ये सुद्धा आपण सँडविच मेकिंग असेल, मुलांच्या रायटिंगवर भर देतो, विविध प्रकारचे कॉम्पिटिशन, मग डिबेट असेल, रिसायटेशन असेल, कुठलाही एकही क्षेत्र असं नाही की आपण तो कव्हर करत नाही. मुलांची स्टेज डेअरिंग असेल किंवा कुठलीही गोष्ट की ज्याच्या पर्सनॅलिटी, विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्व विकासासाठी ज्या आणि ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या सर्व गोष्टी विविध माध्यमातून, कधी स्पर्धा असतील, कधी कार्यक्रमांचे आयोजन असेल, या विविध माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु हा 7 वर्षात आम्ही जे काही काम केलेलं आहे ते काम, त्या कामाला आम्हाला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची पावती मिळालेली आहे आणि त्याची दखल आमची आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली गेली. मग आता हे नेमकं झालं कसं? तर सुरुवातीला जेव्हा कळालं त्यावेळी मग आम्ही 3 क्रायटेरिया सिलेक्ट केले की ज्यामध्ये खरंच आम्हाला वाटलं की आमचं वर्ग आहे ते बेस्ट आहे. मग त्याच्या नॉमिनेशनची प्रोसिजर अशी होती की प्रथमतः आपली वेबसाईट जी आहे, त्यांचे जे ज्युरी मेंबर्स आहेत ते फक्त आपली वेबसाईट, फेसबुक पेज आणि आपल्याला त्यांना मेल करायचा होता की ह्या 3 नॉमिनेशनसाठी आपल्या स्कूलकडे जे काही डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस असतील, आपलं प्रेझेंटेशन असेल, फोटोग्राफिक एव्हिडन्सेस असतील, हा सगळा एक रिपोर्ट तयार करून आपल्याला त्या ठिकाणी सादर करायचा होता, जो की मेल थ्रू करायचा होता. मग आम्ही आज सुरुवातीला आमची वेबसाईट अपडेट करून घेतली. ते तिन्ही जे क्रायटेरिया आहेत त्याच्यामध्ये आम्ही जे काही कार्य केलेलं आहे, जे खरंच उल्लेखनीय आहे, जे हटके आहे, प्रत्येकापेक्षा काहीतरी वेगळं आहे, असं जे सगळं होतं ते आम्ही सगळं त्या ठिकाणी अपलोड केलं, रिपोर्ट तयार केला, त्यामध्ये डिस्क्रिप्शन लिहिलं. तिन्ही क्रायटेरियासाठी 3 वेगळे रिपोर्ट केले. तिन्ही क्रायटेरियाला साजेसे असे फोटोग्राफिक जे एव्हिडन्सेस असतील, जे डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस असतील, आमच्याकडे 1-to-1 लॅब आहे, मग त्याचे परचेस पासून ते सगळ्या गोष्टी, किती कम्प्युटर्स आहेत, किती क्लासरूम आहेत, डिजिटल असेल तर त्याचं व्हिडिओग्राफिक एव्हिडन्स, आता ज्या पद्धतीने तुम्ही शूटिंग घेतली त्या पद्धतीने ते जे काही त्यांना प्रूफ पाहिजे होत्या त्या सगळ्या रिपोर्ट्स आम्ही सादर. मला अत्यंत आनंदाने सांगावं असं वाटतं की आपली एकमेव शाळा आहे की ज्या शाळेला 3 क्रायटेरियासाठी म्हणजे 3 अवॉर्ड्स मिळालेले आहेत. मग हे फक्त आपल्या सोलापूरसाठीच नाही, महाराष्ट्रासाठीच नाही, तर संपूर्ण भारतासाठी गौरवशाली गोष्ट आहे की नागेश करजगी ऑर्किड स्कूल, जे की दादांचं स्वप्न होतं की माझा एक मुलगा काळाने हिरावून नेला, तर तो एक मुलगा नेला असेल तरी देवाला त्यांनी चॅलेंज केलं की एक मुलगा तू नेऊ शकतोस, पण आता मी असं काम करणार आहे की या कामाच्या माध्यमातून माझी कित्येक मुलं, माझी 1000 मुलं निर्माण होतील आणि त्यासाठी मी काम करणार आहे. आम्ही त्या ठिकाणी, आता हे झालं कॉन्फरन्सच्या बाबतीत, मग त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी काही खूप महत्त्वाचे जागतिक लेवलवरचे गेस्ट त्या ठिकाणी उपस्थित